पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर, संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट पुणे. पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ऍडव्होकेट अभय छाजेड, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली आहे, पण सरकारच्या जीआरनुसार बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सरकारने नवीन जीआर काढावा किंवा आहे त्या जीआरमध्ये शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी द्यावी अशी मागणी सोलापूरमधील शेतकरी मल्हारी कोकरे यांनी केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली आहे, परंतु या योजनेचा सर्व शेतकऱ्यांना लाभ भेटलेला नाही. सरकारच्या या जीआरनुसार बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडले. या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी एक घोषणा केली होती, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत सरसगट महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत आम्ही शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफी देत आहे. परंतु आता शासनाने असा जाहीर काढला की 1 एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. आणि 1 एप्रिल 2015 या अधिकृत शेतकरी आहे, या शेतकरी आणि 2 लाखावरील शेतकरी, ही शेतकरी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून वंचित राहावं लागले आहे. असं या शेतकऱ्यांवर सरकारने अन्याय करू नये. या राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन जीआर काढावा किंवा आहे त्या जीआरमध्ये याही शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा. या शेतकऱ्यांचं मूळ पीक कर्ज थकीत असल्यामुळे बँक ह्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देत नाही. एवढंच नाही तर कर्जदारालाही बँक पीक कर्ज देत नाही, त्यामुळे सर्व शेतकरीही अडचणीमध्ये आलेले आहे. या आधीच्या सरकारनंही काही शेतकऱ्यांचं कर्जमाफीला लाभ मिळाला आहे, काही शेतकऱ्यांचं कर्जमाफी मिळाली नाही. ज्या शेतकऱ्याचं कर्जमाफी मिळाले आहे त्या शेतकऱ्यांचं 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी मिळाली आहे, आणि राहिलेली रक्कम ओला दुष्काळ, वाळा दुष्काळ, रोगराई, मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न यासारख्या कारणामुळे शेतकऱ्याने लवकर पीक कर्ज न भरल्यामुळे बँकेचा नियम असा आहे की रेग्युलर असेल तर 60% चक्रवाढ व्याज आणि थकीत असेल तर 11% चक्रवाढ व्याजाने, ही व्याज झाल्यामुळे चक्रवाढ व्याज असं झाल्यामुळे यांचं कर्ज झपाट्याने वाढलं आहे. त्यामुळे ही शेतकरी कर्ज सध्या कर्ज भरू शकत नाही, त्यामुळे ही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे शासनाने ह्या शेतकऱ्यांचा विचार करावा आणि ह्या शेतकऱ्यावर अन्याय करू नये. याही शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ द्यावा. यासाठी मी 21/12/2020 रोजी माननीय मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे निवेदन पाठवले होते. त्यांचा रिप्लाय असा आला की 45/64/136 नुसार, म्हणजे हा जीआर क्रमांक आहे, ह्या जीआरनुसार पाठपुरावा करा. परंतु आम्ही ह्या जीआरचा पाठपुरावा केला आहे, पण ह्या जीआरनुसार आम्ही सर्व शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरत नाही. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनाही पत्राद्वारे निवेदन पाठवले होते, यांचाही रिप्लाय आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही अजूनपर्यंत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही रिप्लाय आपल्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. कृषीमंत्री दादा भुसे साहेब यांचाही रिप्लाय आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले साहेब यांनाही आपण
पत्राद्वारे निवेदन पाठवले होते यांचाही रिप्लाय आलेला नाही। फक्त माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचा यांचा रिप्लाय तेवढा आलेला आहे की 45, 64, 136 पाठपुरावा करा, परंतु ही सर्व शेतकरी या जी आरनुसार पात्र ठरत नाही, त्यामुळे ह्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करावा आणि लवकरात लवकर ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी।